नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण इक्वेशन म्हणजे नेमकं काय हो, तर आपण आज समीकरणे पाहून आहोत। बघा काही समीकरणाचे आपण उदाहरणे घेऊ। उदाहरणात बघा, मी आज एक तुम्हाला उदाहरण घेऊन दाखवतो। बघा इथे दिले तुम्हाला एक्स अपॉन दिले 2 आणि इक्वल्स टू दिले तुम्हाला 4। काय दिले बघा, एक्स भागिले 2 बरोबर 4 दिले। बघा एक्स भागिले 2 बरोबर 4 ह्याला कसं सोडवणार तुम्ही, बघा काय करायचं ते तुम्हाला सांगतो, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो। एक्स भागिले 2 बरोबर 4 ह्याला सोडवायचं कसं सोडवायचं ह्याला, बघा इथे जर तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडंसं त्याला इकडे घेतो। बघा इथे एक्स भागिले 2 बरोबर 4 दिले तुम्हाला, बरोबर का? इक्वेशन नंबर 1 आपण इक्वेशन पाहत आहोत। एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन कसं सोडवायचं ते समजून सांगतो। बघा इथे एक्स भागिले 2 हे 2 कसे तो इथे भागाकारात 2 इथे भागाकारात इकडे बरोबरच्या इकडे जर गेलं तर त्याला काय होणार आहे, गुणाकारात जाणार होते। कायात जाणार आहे बघा, लिहून दाखवतो तुम्हाला। एक्स बरोबर हे बरोबर 4 जशाला तसे लिहा आणि हे इकडं भागाकार आता डिवायडेशनला इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन जाईल म्हणजे गुणाकारात जाईल, म्हणून लिहून घ्या 4 2 8। गुणाकार करून घ्यायचा लगेच, एक्स बरोबर 4 2 8 बरोबर आहे का? एकदम सोपं इक्वेशन आहे। बघा पुढे दिलं तुम्हाला, समजा यम -2 इक्वल्स टू 6 दिलं। काय दिलं बघा, एक मिनटं नीट दिसतं का पाहतो। बघा काय दिलंय तुम्हाला, यम -2 बरोबर आहे का? तुम्हाला दिलंय यम -2 दिले, ह्याला कसं सोडवतान इक्वेशन नंबर 2। बघा यम -2 दिले तर ह्याला कसं सोडवायचं आहे, यम बरोबर 6 ॲज इट इज ठेवा, जसं तसं 6 दिले ठेवून इथे यम बरोबर 6 आणि हे वजाचे 2 इकडे गेल्यावर बरोबरचे तिकडे गेल्यावर काय होणार आहेत, अधिक होणार आहेत, म्हणून लिहून टाका अधिकचे 2। पुन्हा लिहा यम बरोबर किती, 6 2 8, यम बरोबर 6 2 8 म्हणजे यम बरोबर किती आलं तुम्हाला, 8 आलं। अशाच प्रकारे आपण खूप सारे इक्वेशन पाहू शकतो। बघा आता मी काय करतो, बुकमधले पुस्तकातले इक्वेशन तुम्हाला समजून सांगतो। बघा प्रॅक्टिस सेट 27 तुम्हाला एक एक्झाम्पल दिले। बघा एक्स, बघा नंबर 3 एक्स अधिक 9 एक्स प्लस 9 इक्वल्स टू 11 दिले तुम्हाला। किती दिलं, 11। एक मिनटं नीट दिसते का पाहतो, बघा व्यवस्थित दिसायला हवं। व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की इक्वेशन नेमकं आहे काय। बघा आता काय करायचं, ह्याच्यावरूनच आपल्याला एक्सची किंमत काढायची। मला सांगा हे बरोबरचं इकडे 9 कसं आहे, अधिक आहे, कसं आहे अधिक, आणि बरोबरच्या पुढे गेल्यावर काय होणार आहे, वजा होणार आहे। बघा करून टाका मग, एक्स बरोबर 11 हे बरोबरच्या इकडे गेल्यावर काय होणार आहे, वजाचे 9। एक्स बरोबर काय करायचे, एक्स बरोबर 11 9 गेले, किती राहिले 2, 9 10 आणि 11 म्हणजे बरोबरचे 2 राहिले, बरोबर आहे का? एवढं सोपं आहे। बघा अजून एक आपण एक एक्झाम्पल घेऊ। बघा हे मोडतो मी, बघा अजून एक एक्झाम्पल तुम्हाला घेऊन समजून सांगतो। बघा आता काय घेतो मी, एक्स -4 घेतो। किती, एक्स -4 हे किती नंबरचं आहे, 4 नंबरचं। एक्स मायनस बुकमधलं आपण प्रॅक्टिस सेट 27 बुकमधलं हे सोडवायला लागलं। बघा एक्स -4 इक्वल्स टू दिलंय तुम्हाला बरोबर दिलंय 9 दिलंय, किती दिलंय 9। एक्स -4 इक्वल्स टू 9 म्हणजे एक्स -4 बरोबर 9, त्याला कसं सोडवेल त्याला तुम्ही। आता बघा बरोबरच्या इकडे हे वजाचे 4 आहेत, बरोबरच्या पलीकडे नेल्यावर काय होणार तर अधिक होणार आहेत, करून टाका एक्स बरोबर 9, एक्स बरोबर 9 अधिक 4। पुन्हा एक्स बरोबर 9 आणि 4 काय करायची, आपल्याला बेरीज करायची, बरोबर आहे का? 9 4 13 लिहून टाका इथं 13। बघा अजून एक आपण एक अवघड एक्झाम्पल घेऊ थोडंसं। आता बघा गुणाकार कसा करायचा, तर 8x = 24 जर गुणाकार, आता बघा ह्या दोघात कायाचा संबंध असतो कधी लक्षात ठेवा, हे असं जर संख्या दिसली तर ह्या दोघात कायाचा संबंध असतोय, गुणाकाराचा। कशाचा असतो संबंध, गुणाकाराचा, लिहून टाका। बघा पुढं काय करायचं, हे 8 इकडे न्या, ह्याच्या दोघाचा गुणाकारा संबंध आहे, बरोबरच्या तिकडे नेल्यावर भागाकारात जाईल ते, एक्स बरोबर 24/8 बरोबर का, 24/8। आता 8 × 8 = 16 8 × 3 = 24 म्हणजेच एक्स बरोबर किती किंमत भेटायली तुम्हाला, 3 भेटायलं। एक्स बरोबर किती किंमत भेटायली, 3। तुम्ही अशाच प्रकारे सर्व उदाहरणं तुम्ही पाहू शकता। एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला समजून सांगितलं मी की सोडवायचं कसं। बघा एक जिद्द हवी आपल्यात, आपल्यात जर जिद्द असेल तर कोणतंही आपण गणित सोडवू शकतो। एकदा जर ठाम मत झालं की मला हे गणित सोडवायचं आहे तर ते आपण सोडवू शकतो। बघा पुढे अजून एक आपण उदाहरणं घेऊ। बघा पुढे दिलं तुम्हाला वाय -3 = 11 दिले। काय दिले, वाय। आता ह्याच्यावर काय, हे किती नंबर 4 आणि हे 5 नंबरचं होतं, ह्याला आपण 6 नंबर देऊ। किती,
सिक्स नंबर बघा वाय वजा तीन बरोबर अकरा दिले ह्याच्यावर काय काढायचे वाय ची किंमत काढायची काढा वाय बरोबर अकराला अकरा आता हे वजा तीन बरोबरच्या पलीकडे गेलं काय होईल अधिक होईल म्हणून करून टाका अधिकचे सॉरी अधिकचे तीन करायचे काय करा अधिकचे तीन आणि वाय बरोबर अकरा तीन किती हो चौदा राईट अकरा तीन चौदा एवढे सोपे पद्धतीत हे आहे उदाहरणं तुम्ही ते उदाहरणं पूर्ण पाहू शकता बरोबर आहे का तुम्हाला जर समजायला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका बघा आणि व्हिडिओ जर खूप आवडतच असतील माझे तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हाही मी तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ काढेल तेव्हा नोटिफिकेशन थ्रूद्वारे तुम्हाला ते व्हिडिओ आलेला समजून जाईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद.